प्रहार जनशक्तीचे मनोज माळी यांच्या सामाजिक कार्याची दखल, शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ यांच्या वतीने माळी यांचा सन्मान। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील गैरसोयींबाबत मनोज माळी, भानुदास डाईंगडे यांनी उपोषण केले होते। या उपोषणाची दखल घेऊन रुग्णालयातील असुविधा दूर करण्यात आल्या। या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ, वैशाली जाधव, स्वाती पिसाळ, मुल्ला मॅडम, मनीषा थोरात, स्वाती जाधव, प्रसाद पाटील, जयवंत पाटील, विवेक कुराडे यांच्या वतीने मनोज माळी यांचा सन्मान करण्यात आला। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड। आज आमच्या मित्रमंडळीच्या बाजूनं त्या दोन सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला। सत्कार छोटासा असेल परंतु त्यांचं काम फार मोठं आहे। त्यांनी कॉटेज हॉस्पिटलजवळ 11 दिवस उपोषण करून त्या कॉटेजमधल्या दीनदलितांना खरोखर न्याय मिळवून दिला। हे जे काम आहे ते खरोखर आमच्या माझ्या भाषेत तर अप्रतिम, की ज्याला तोडलंय। आज तिथं कुठल्या सुविधा नव्हत्या, कोण कुणाकडे लक्ष देत नव्हतं, कोण बारका बघितला की त्याला बाजूला, मोठा बघितला की त्याला आत, ही जी परिस्थिती होती ती सगळी ह्या दोघांच्यामुळं तिथं पाठ मोडकळीस आणली। आता जाईल त्याला मानसन्मान आणि सर्व पाच सिटी स्कॅनपासून ते अगदी सोनोग्राफीपर्यंत म्हणजे कुठली तिथं सुविधा मिळत नाही असा प्रकार ठेवला नाही या दोघांनी। त्यामुळं मी त्यांचा सत्कार करायचा विचार केला, आधी काल ठरलं आणि आज सकाळी आमच्या वैशालीत आहे, स्वातीत आहे, पवारसाहेब, आमचे कुराडे साहेब यांच्या सगळ्या विचारानं निर्णय होऊन हा साधा सत्कार केला। पण हा खरं साधा असू द्या, पण त्याचं काम खरोखर मोठं आहे।